प्रैक्टिस सेट 1.1 में लगाई थी। प्रैक्टिस सेट 1.1 मतलब क्वेश्चन नंबर 7 बना रहा होता तो ऐसे कि 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 एंड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501। तो ये पहले अपन नंबरिंग करूँ घे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 इक्वेशन नंबर 1 एंड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 इक्वेशन नंबर 2। तो आप लिटा यूजिंग ASAS मेथड। ही मेथड अपन का वापरली कारण कि हा दोघांचे म्हणजे नंबर सारखेच आहे ना बघितलं त्यामुळे आपण ASAS मेथड म्हणजे ॲडिंग सबट्रॅक्शन परत ॲडिंग परत सबट्रॅक्शन म्हणजे ह्या मेथडचे जर आपण ह्या दोघांची ॲडिशन करून घेऊया ॲडिंग इक्वेशन सेकंड अँड फर्स्ट आपण फर्स्ट अँड सेकंड असं आपण करू शकतो त्यामुळे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 परत 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 ह्या दोघांची ॲडिशन केलं तर ॲन्सर येतं 1000 ह्या दोघांची ॲडिशन केलं तर ॲन्सर येतं 200 परत ह्या दोघांची ॲडिशन केलं तर ॲन्सर येतं 200x। मग इथं मोठ्या संख्येचे चिन्ह ते आपण इथं मोठ्या संख्येचे चिन्ह घेऊया हे दोघं आहे म्हणून तर कॉमन घेऊया परत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 मग एक्स प्लस वाय हे 200 जर इज इक्वल टू इकडे गेले तर ते डिव्हिजनमध्ये होतं त्यामुळे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 अपॉन म्हणजे डिवाइड बाय 200 मग झिरो कॅन्सल होता मग परत 2 2 5 10 मग परत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 मग इक्वेशन नंबर 3। आता परत आपण फोर्थ इक्वेशन मिळवण्यासाठी ह्या दोघांची सबट्रॅक्टन करावं लागेल सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट अपॉट 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 परत मग ह्या दोघांची जर सबट्रॅक्ट केली तर ॲन्सर येतं 2 आणि ह्या दोघांची पण सबट्रॅक्ट केली तर ॲन्सर येतं 2y परत ह्या दोघांची केली तर ॲन्सर येतं 2x परत मग सबट्रॅक्टिंग होतं म्हणून तर मायनस करूया परत 2 कॉमन घेऊन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 परत एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन नंबर 4। मग आपल्याला आता एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची त्यामुळे आपण एक्स थर्ड आणि फोर्थ हे इक्वेशन ॲडिंग करून घेऊया ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड सॉरी फोर्थ त्यामुळे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 सॉरी 1 मग इथे ॲडिंग असले मग 5 प्लस 1 6 मग हे प्लस मायनस आहे त्यामुळे तर हे वाय कट होईल त्यामुळे 2x मग एक्स इज इक्वल टू 6 डिव्हिजन बाय 2 2 6 एक्स इज इक्वल टू 3 मग एक्सची व्हॅल्यू काढलेली 3 त्यामुळे पुट एक्स वाय आपल्या आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे आपण कोणत्या पण इक्वेशनमध्ये एक्सच्यावर 3 ठेवू शकतो त्यामुळे एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड म्हणजे जे इक्वेशन सोपं आहे त्या इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकतो तर मग थर्ड इक्वेशन असं आहे की 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 मग वाय इज इक्वल टू मग इज इक्वल टू इकडे प्लसकडे आलं त्यामुळे इथे मायनस होतं 5 - 3 मग वाय इज इक्वल टू 2 सो देअर फोर द व्हॅल्यू ऑफ सॉरी द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज मग एक्स आणि वायची व्हॅल्यू लिहायची एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याला 3 तर इथे 3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 2 तर 2 झालं थँक्यू।